उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन आलं की पटकन लिंबू सरबत प्यावं असं सर्वांना वाटतं तर लिंबू सरबत झटपट बनण्यासाठी आज आपण लिंबू सिरप कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला भेटतील तर लिंबू सिरप बनवण्यासाठी इथे एक पॅन घेतला आहे आणि या पॅनमध्ये दोन कप साखर टाकत आहे आता साखरेऐवजी तुम्ही खडी साखरही इथे वापरू शकता आता दोन कप साखर वापरत आहे म्हणून यामध्ये एक कप पाण्याचा वापर मी करत आहे तर जेवढी साखर घेतली आहे त्याच्या निम्मा आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे आणि याचा आपण पाक बनवून घेणार आहोत तर पाक आपल्याला जास्त घट्ट किंवा एक तारी बनवायचा नाही थोडासा याला चिकटपणा आला की हा पाक पटकन बनला जातो आता हे ढवळत राहूया आणि साखर विरगळती आहे तोपर्यंत आपण लिंबूचा रस काढून घेऊया आता इथे मी एक चार ते पाच लिंबू घेतलेले आहेत आणि या सर्वांचा आता रस काढून घ्यायचा आहे तर स्वच्छ धुवून कट करून घ्या आणि यामधील रस जो आहे तो आपण पिळून घेणार आहोत तर आता मी हाताच्या मदतीने यातील सर्व रस हा काढून घेत आहे तर आता रस काढून झाला की हा गाळून घ्या म्हणजे याच्यातील बिया निघून जातील आता एक कप इथे लिंबाचा रस आहे तोपर्यंत आपली साखर ही विरगळी आहे आता लिंबू हे रसदार फळांमध्ये मोडलं जातं आणि मुघल काळी या फळाला शाही फळ म्हणलं जायचं कारण सम्राटांना ते खूप आवडायचं आता उन्हाळ्यामध्ये तोंडाला खूप कोरड पडते तर लिंबाच्या रसामुळे आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते तर आता इथे आपला पाक तयार झालेला आहे चेक करून पाहायचं चिकटपणा आला की गॅस बंद करूया आणि हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गरम पाकामध्ये लिंबू टाकला की त्याला कडवटपणा येतो आता यामध्ये जो आपण एक कप लिंबाचा रस घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे आता मिक्स करून झालं की यामध्ये एक चमचा सैंधव मीठ मी वापरत आहे तुम्ही साधं मीठही इथे वापरू शकता अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा सैंधा मीठ तर लिंबूबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आता आपण हे लिंबू सिरप जे आहे ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूया तर आता मी हे पुन्हा एकदा गाळून घेत आहे आणि एका बाटलीमध्ये मी याला स्टोअर करणार आहे आता आपण सरबत बनवूया तर इथे मी सरबत बनवण्यासाठी दोन तीन बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि जे सिरप आपण बनवलं आहे ते यामध्ये दोन ते तीन चमचे टाकलेलं आहे आणि यामध्ये दे मी दीड ग्लास पाणी टाकत आहे सरबत किती बनवायचं आहे यानुसार तुम्ही पाणी आणि सिरप वापरू शकता आता यामध्ये मी इथे सब्जा बी भिजवून घेतलेले आहेत ते एक चमचा टाकत आहे आणि थोडासा पुदिना पुदिना वापरल्याने सरबतला फ्लेवर खूप छान येतो आणि एक लिंबूची स्लाईस आहे डेकोरेट करण्यासाठी तीही वापरत आहे आणि मिक्स करून हे सरबत तयार आहे आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर डेकोरेट करण्यासाठी एका प्लेटमध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ एकत्र केलं होतं आता ग्लासमध्ये दोन बर्फाचे कडे टाकले आहेत आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे तर लिंबाचा रस टाकून घ्या यामध्ये एक चमचा सब्जा बी आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये मी एक चमचा साखर घालत आहे आणि एक कप पाणी घालत आहे आणि हे ढवळून घ्यायचं आणि इथे आपलं लिंबू सरबत पटकन दोन पद्धतीने बनवून मी तुम्हाला दाखवलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद